नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारं जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. मूल येथे रावण दहन थांबवण्याकरिता रॅली काढण्यात आली असून आदिवासी बांधवांची ही रॅली गांधी चौकापासून गोंडवाना गोटूलपर्यंत काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून रावण दहन बंद करा, रावण बचाव अशा घोषणा करण्यात आल्या. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून आदिवासी समाजाद्वारे रावणाची पूजा केली जाते. परंतु प्रत्येक वर्षी दसऱ्याला रावण दहनाने आदिवासी बांधवांचे मन दुखावले जातात, त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी मूल येथे रॅली काढून जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे क्या हुआ तेरा वादा असे प्रश्न विचारत 200 युनिट जनतेला मोफत देऊन आपल्या आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे यासाठी स्वाक्षरी अभियान चालवण्यात येत आहे. बॅनरवर नाव नसले तरी हा प्रश्न कुणासाठी हे सर्वांनाच माहिती आहे. आता तर मुख्यमंत्री तुमचा, उपमुख्यमंत्री तुमचा, ह्या सरकारमध्ये मोठा वाटा तुमचा, मग आता तरी 200 युनिट जनतेला मोफत मिळाले पाहिजे असे उल्लेख बॅनरवर करण्यात आले. पोटच्या पोरीने केला आईचा खून. शेतजमिनीच्या वादातून पोरीने जन्मदात्या आईला ठार केल्याची घटना शिंदेवा येथील नलेश्वर येथे घडली. या हत्या प्रकरणात मुलीसोबत सुनेचाही सहभाग होता, त्यामुळे दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे. तानाबाई महादेव सावसाकडे वय 65 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरजागड लोह प्रकल्पात जाणाऱ्या ट्रकने उभ्या असलेल्या ऑटो, 7 दुचाकी आणि 1 सायकल स्वाराला दिली धडक. ही घटना गुरुवारी दुपारी 2:30 सुमारास गोंडपिपरी येथे संदीप हॉटेल समोर घडली आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. राजुरा येथील बस स्टँड जवळ सख्या भावंडांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात सास्ते येथील किरण आणि आकाश कंडे हे दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही भाऊ डीजे वाजवण्याकरिता एका गावात गेले होते. तिथल्या स्थानिक युवकांशी त्यांचा क्षुल्लक वाद झाल्याची चर्चा आहे. यानंतर घरी परतत असताना हल्लेखोरांनी बस स्टॉप जवळ दोघांवर हल्ला चढवला. आमदार निधीतून प्रथमच जिल्ह्यात वातानुकूलित शववाहिका उपलब्ध करण्यात आली असून सिंधी पंचायत समिती रामनगरला ही वातानुकूलित शववाहिका सुपूर्द करण्यात आली आहे. या शववाहिकेचा उपयोग चंद्रपूरच्या जनतेला शव बाहेरगावी पाठवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या 21 वर्षीय युवकाचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोटदुखीमुळे शिवशंकर बेताल हा युवक रुग्णालयात दाखल झाला होता, परंतु सोनोग्राफीची मशीन बंद असल्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे या युवकाचा मृत्यू झाला. माहिती मिळताच आम आदमी पार्टी रुग्णालयात दाखल झाली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक सुविधा 7 दिवसात उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा रुग्णांना घेऊन मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.